आज चोवीस जानेवारी मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार पाचशे पंचेचाळीस इसवी सन सोळाशे ऐंशीपासून पंचवीस वर्ष चालत असलेले मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध खरे म्हणजे मराठ्यांच्या दृष्टीने आता संपत आलेले होते इतकेच नव्हे तर त्याची यशस्वी सांगता जवळजवळ झाल्यासारखीच होती कारण संभाजीराजे राजाराम महाराज ताराबाई साहेब यांच्यासारखे धुरंधर छत्रपती त्यांना या कठीण काळी मिळाले होते हंबीराव मोहिते संताजी घोरपडे धनाजी जाधव नेमाजी शिंदे रामचंद्र पंतमात्य शंकराजी नारायण यांच्यासारखे सेनापती व मत्सुद्दी त्यांनी आपले सारे भाऊबळ व बुद्धिबळ पंचवीस वर्ष या संग्रामात वेचले होते आणि या मराठे देशाच्या सुपुत्रांनी रायगडपासून जिंजीपर्यंत आणि माळव्यापासून मद्रासपर्यंत प्रत्येक समरभूमीवर शत्रूला खडे चारले होते आणि या युद्धामध्ये हे महाराष्ट्र राज्य आहे हा शिवसाईचा उतुंग ध्येयवाद जोपासला होता या साऱ्या कारणामुळेच विजयश्री मराठ्यांना माळ घातली पण आणखीन एक तितकेच महत्त्वाचे कारण होते ते, ते म्हणजे मराठ्यांची समर नीती होय बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी